राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीनं ठाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीनं शनिवार 6 जुलै व रविवार 7 जुलै असे 2 दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. 6 जुलै रोजी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी महिलांनी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत व अर्ज सुलभतेने भरता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या पुढाकारानं या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजनेची घोषणा केल्याबद्दल यांचे आभार व्यक्त केले. माननीय आदितीताई तटकरे यांच्या मार्फत ही योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याने हा 2 दिवसाचं शिबिर ठेवलंय. इथे आम्ही माझ्या माता भगिनींना फॉर्म भरून देण्याची देखील मदत करतोय, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय करतोय आणि ॲपवर अपलोड देखील आम्ही करतोय. ॲप स्लो झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म जेवढे जेवढे आमच्याकडे आज 2 दिवसामध्ये जमा होतील या सगळ्यांचे फॉर्म अपलोड करून त्यांना OTP पुढच्या काही दिवसामध्ये मिळेल आणि कुठलीही माता भगिनी इथं रिकाम्या हाते जाणार. आपण हा जो संपूर्ण ऍप आहे या मी माननीय मंत्री महोदयांशी थेट संपर्क साधला होता. महाराष्ट्रातलं प्रचंड संख्येने महिलांचं फॉर्म अपलोडेशन चालल्यामुळे ऍप स्लो झालेलं आहे, काही वेळेला पुढे ते सरकत नाहीये. तांत्रिक बाजू सुधारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करते आणि मला विश्वास आहे की 31 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 2.25 कोटीचा आकडा जो महाराष्ट्र शासनाच्या आकड्यानुसार पात्र माता भगिनी होत्या या संपूर्ण पूर्ण होतील आणि या सगळ्या माता भगिनींना 1 जुलैपासून म्हणजे जुलै आणि ऑगस्टचं देखील 1500-1500 रुपये हे शासनातर्फे मिळतील. प्रथम मी आमच्या ठाण्यातले नेते आमचे नजीब मुल्ला साहेब व आनंद परांजपे साहेब यांचे आभार मानते की सगळ्यात प्रथम त्यांनी शिबिर चालू केलं इथे आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे ना, तो खूपच प्रतिसाद आहे लोकांचा. आणि अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी अक्षरशः महिलांना एक रक्षाबंधनची भेटच दिलेली आहे. त्यामुळे महिलांचं जे वातावरण आहे एकदम चैतन्यमय वातावरण आहे, त्याच्यामुळे महिला भगिनी सर्व खुश आहेत. आणि आम्ही तर 2 दिवस ठेवलं पण आता महिलांचा प्रतिसाद बघून अजून आम्हाला 3-4 दिवस शिबिर वाढवण्यात येईल असं वाटतं, वाढवावं असं वाटतं.